नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित पाठ 10वा बहुपदींचा भागाकार या पाठातील सराव संच 10.1 अभ्यासणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सराव संच 10.1 प्रश्न पहिला, भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। तो या ठिकाणी एक पदी दिलेली आहे, या एक पदीला एक पदीने भागायचं आहे। तो प्रथम आपण लिहून घेऊया 21m² / 7m। इथे आपण बाजूला फरक क्रिया करूया, तर 21m² ला 7m ने भागायचं आहे। याप्रमाणे तुम्ही लिहू शकता, म्हणजे सोपं जाईल। तर 7 × 7 = 21, 3 उत्तर आलेलं आहे। आणि भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते, तर एम वर्ग आहे, या दोनमधून हा एक वजा केल्यास उत्तर येतो 1, म्हणजे उत्तर आहे 3m। तर इथे आपण लिहूया 3m आणि 21m² जसेच्या तसे लिहायचे आहे, त्यांची वजाबाकी करायची आहे। तर सारखी एकपदी आहे, त्यातून सारखी एकपदी वजा केल्यास उत्तर येते 0, तर आपली बाकी आलेली आहे 0। तर याप्रमाणे तुम्हाला एक पदीला एक पदीने भागायचं आहे। बाजूला अशी रब क्रिया केली तर उत्तर काढणं सोपं जातं। तर आपण भागाकार लिहूया, भागाकार बरोबर 3m आणि बाकी आलेली आहे बरोबर 0। दुसरा गणित पहा, 40a² / 10a। इथे सुद्धा एक पदी आहे, या एक पदीला एक पदीने भागायचं आहे। प्रथम आपण लिहून घेऊया 40a² / 10a। तर बाजूला आपण फरकमध्ये लिहूया 40a² / 10a बरोबर 0। 0 कट झालेला आहे, म्हणजे 4 उरलेले आहेत आणि ते घन आहेत आणि ते 1 घात आहे, म्हणजे 3 1 गेलं, उरले 2, म्हणजेच a² आणि ही संख्या आहे धन, ही आहे ऋण। तर भागाकारामध्ये धन ऋण संख्या असेल तर उत्तर ऋण येतो। तर उत्तर आलेलं आहे ऋण 4a². लिहूया आपण ऋण 4a². तर ही जी संख्या आहे 40a³ जशीच्या तशी लिहूया आपण 40a³, यांची वजाबाकी करूया, उत्तर येणार 0। सारखी एकपदी आहे, तर लक्षात घ्या ही आपण संख्या जशीच्या तशी लिहितो, कारण ही संख्या येण्यासाठीच आपण इथे भाग लावलेला आहे। तर भागाकार आलेला आहे 40a² / 10a, तर भागाकार आलेला आहे ऋण 4a² आणि बाकी आलेली आहे 0। तिसरा गणित पहा, ऋण 48p² / 9p² हे आपण लिहून घेऊया। इथे पण एक पदीला एक पदीने भागायचं आहे, ऋण 48p² / 9p². बाजूला आपण लिहून घेऊया ऋण 48p² / 9p². आता इथे पहा, 9 च्या पाढ्यात 48 ही संख्या येत नाही, तर आता आपल्याला या दोन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाढ्यात येतात हे शोधायचं आहे। तुम्ही पाहू शकता की 3 भाग जातो, तर लिहूया आपण 3 × 9, 3 × 3 उरला 1, 3 × 18, म्हणजे 16 आलेले आहेत। आता 16 आणि 3 भाग नाही जाणार, तर ते पहा ऋण ऋण म्हणजे उत्तर धन येईल, ते इथं लिहून घेऊया आपण 16/3 आणि हा 4th घात आहे, हा 2रा घात आहे, तर 4 × 2 गेले, उरले 2, म्हणजे p² घात। भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी करतो, 4 × 2 गेले, उरले 2, p² घात। तो उत्तर आलेला आहे धन 16/3 p² इथे लिहून घेऊया आपण धन 16/3 p² संख्या आपण तशीच लिहूया, ऋण 48p² / 4th घात, ही ऋण आहे, इथं पण ऋण लिहिलेला आहे। लक्षात घ्या वजाबाकी करतो, त्यामुळे पहिला चिन्ह तो बदलेल, तर धन ऋण उत्तर येईल 0, बाकी आलेली आहे 0। लिहून घेऊया भागाकार बरोबर
16/3 पीचा वर्ग आणि बाकी आहे 0। भागाकार आलेला आहे 16/3 पीचा वर्ग आणि बाकी आलेली आहे 0। चौथा गणित पहा, 40m^5 / 30m^2 ही पण एक पदी आहे, एक पदीला एक पदीने भागायचा आहे, लिहून घेऊया आपण 40m^5 / 30m^3 लिहून घेऊया आपण। बाजूला यासाठी लिहितो की जेणेकरून आपल्याला भाग लावणं सोपं जाईल। तर 40m^5 / 30m^3 = 00 कट झालेला आहे, तर 4/3 उरलेले आहे, ते लिहून घेऊया आपण, पुढे भाग नाही जाणार। तर 5/5 / 3^5 म्हणजे 5 × 3 गेले, उरले 2 म्हणजे 2/5। तर उत्तर आलेलं आहे 4/3m^2। संख्या आपण तशीच्या तशी लिहूया, 40m^5, बाकी येथे 0। तर भागाकार आलेला आहे 4/3m^2 आणि बाकी आलेली आहे 0। तर याप्रमाणे तुम्हाला एक पदीला एक पदीने भाग लावायचा आहे। पाचवं गणित आहे, 5x^3x^2 / x^2। तर इथे बहुपदी आहे, या बहुपदीला एक पदीने भागायचं आहे। तर पहिल्यासारखीच आपल्या प्रोसेस करायची, प्रथम आपण लिहून घेऊया 5x^3x^2 / x^2। आता जी पहिली जी एक पदी आहे ती लिहून घेऊया आपण, 5x^3 ते लिहून घेऊया आपण, 5x^3 / x^2 = 5। तर इथे 5च आहेत, लिहून घेऊया 5 × 3 = 2 म्हणजे 5x। तर आपण पहिली जी एक पदी आहे लिहून घेऊया 5x^3 भागाकार आलेला आहे 5x, म्हणजे 5x^3 / 5x^3 केल्याचं उत्तर येते 0। वरची जी राशी होती लिहून घेऊया 3x^2 - 3x^2, तर इथे ऋण 3x^2 आहे, तर भाग लावायचा आहे, ते लिहून घेऊया आपण 3x^2 / x^2। x^2 कट झाले, तर उरलेले आहे तर ऋण 3 फक्त उरतात, तर लिहून घेऊया आपण ते ऋण 3, आणि ही जी राशी तशी अशी लिहूया ऋण 3x^2 करायची असते, तर वजाबाकी मूल्य हा तो वजाचा चिन्ह आहे, तो अधिक होणार, त्यामुळे ऋण धन जाणार, म्हणजे उत्तर येणार 0। तर आपला भागाकार आलेला आहे 5x/3 आणि बाकी आलेली आहे 0। तर याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या बहुपदीला एक पदीने भागायचा आहे। ते आपण ह्या रफ क्रिया तुम्ही पेन्सिलने लिहू शकता किंवा पेनाने लिहिल्या तरी चालतील, कारण महत्त्वाचं उत्तर आहे हे। तसा अवगणित पहा, 8p^3 / 4p^2 / 2p^2। तर आपण संख्या लिहून घेऊया 8p^3 / 4p^2 / 2p^2। तर या बहुपदीतील जी पहिली जी राशी आहे ती लिहून घेऊया आपण इथे 8p^3 / 2p^2। (2×2)8 म्हणजे इथे 4 उत्तर आलेलं आहे, आणि या 3 × 2 केले तर उत्तर येतो 1, म्हणजे 4p। तर भाग लागलेला आहे 4p। तर पहिले जे 8p आहे तसेच्या तसे लिहूया, 8p^3 म्हणजे 0 उरले, वरून उतरवलेले आहेत 4p^2। आता इथे पहा, जे आपण भाग लावतो तर पहिल्याच राशीला आपण भाग लावतो, आता इथे ऋण 4p² आहे ते लिहून घेऊया आपण, ऋण 4p² / 2p^2 = 2×2 = 4 म्हणजे ऋण 2 उरलेले आहेत, ऋण 2 p² गेले म्हणजे उत्तर आलेलं आहे ऋण 2, इथे लिहून घेऊया ऋण 2। ते ऋण 4p² आपण जसेच्या तसे लिहूया, इथे खाली वजाबाकी करायची असते, वजा असल्यामुळे वजाचं चिन्ह असल्यामुळे वजाचे अधिक होणार, ऋण धन गेलेले आहेत 2 म्हणजे उरलेलं आहे 0, म्हणजे बाकी आलेली आहे 0। तर भागाकार आलेला आहे 4p / 2 आणि बाकी आहे
0। तर अशा प्रकारे तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने, तुम्हाला जर डायरेक्ट जर भागाकार करता येत नसेल तर तुम्ही बाजूला याप्रमाणे भाग लावून इथे तुम्ही भागाकार लिहू शकता आणि बाकी सर्व जी प्रक्रिया आहे ती खूप सोपी आहे। तुम्हाला इथे फक्त भाग लावणं गरजेचं आहे। एकदा का भागाकार आला तर तुम्हाला संपूर्ण गणित छानरित्या सोडवता येईल। तर अशा प्रकारे आज आपण सराव संच 10.1 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 6 सोडवलेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।